ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलमार्फत सर्व भविष्यातील मराठी वाचकांचं सहर्ष स्वागत मेहता पब्लिकेशन हाऊस यांच्यामार्फत पब्लिश झालं प्रकाशित झालं अमृतवेल हे स खांडेकरांची कादंबरी जी आहे त्या कादंबरीमधील आपण वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं अवलोकन किंवा त्याचा अभ्यास आपण करणार आहोत तर हे एक वेगळं सत्र आपण घेऊन आलेलो आहोत जेणेकरून आपली मातृभाषा ही टिकली पाहिजे आणि याचा प्रसार झाला पाहिजे यामागचा हा मुख्य हेतू आहे जेणेकरून आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपलं पूर्ण मराठी वाचक जे फक्त भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये जी तेराव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे ती भाषा टिकली पाहिजे त्यातील साहित्य जतन केलं पाहिजे आणि प्रसारित झालं पाहिजे हाच यामागचा मुख्य हेतू आहे चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊयात भाग एक अमृतवेल जी वि स खांडेकर हे जे आपले आवडते लेखक का आहेत कादंबरीकार आहेत जी मेहता पब्लिकेशन हाऊसनी प्रकाशित केलेली कादंबरी आहे तर त्या कादंबरीचा आस्वाद किंवा रस आपण चाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत विस खांडेकरांचं दोन शब्द आपण पाहूयात दृष्टी व प्रकृती यांच्या प्रतिकूलतेमुळे माझे कितीतरी कादंबऱ्यांचे संकलन मानातल्या मनात राहिले आहेत दारिद्र्य माणसाच्या इच्छाप्रमाणे संकलित लेखनाच्या चिंतनाला आनंद मला अनेकदा मिळतो पण दृष्टी व प्रकृती यांच्या अखंड अव कुपे कृपेमुळे आणि वेळो अवेळी माझ्याकडे येणाऱ्या नानाविध मंडळीच्या कृपेमुळे लेखनाची बैठक सहसा जमत नाही काही केल्या मनातल्या कळीचे फूल होत नाही ती कळी मनातच पोष्टात येते अमृतवेल हीच अमृतवेलची हीच गत झाली असते पण श्री रा ज देशमुख यांच्या आग्रहामुळे मी ही हाती घेतली माझे स्नेही श्री द ज घाटे माझे विद्यार्थी मित्र श्री दामोदर नाईक व मंदाकिनी आणि मंगला या माझ्या मुली या सर्वांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी कादंबरी अर्धवट टाकू नये म्हणून आपल्या आपापल्या घ परी शक्यतो सहाय्य मला केले काही बरे असेल तर श्रेय या सर्वांनाच आहे आपलाच विस खांडेकर कोल्हापूर चला तर मग आपण कादंबरीचं आस्वाद चाकायला सुरुवात करूया बघा आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो त्यामुळे माणूस हा भावना प्रधान असावा लागतो भात पहिला आजोबा मिलिंदच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही असे सहसा होत नसे त्याला वाटले आराम खुर्चीत पडल्या पडल्या आजोबांना झोप लागली असावी हळू चवड्यावर चालत तो त्यांच्याजवळ गेला तरीही आजोबा हल्ले नाहीत बोलले नाहीत त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते ते उघडे होते मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फो फोटोकडे मिलिंदला त्या फोटोतली आपली आई काही केल्या आठवत नसे आजोबांचे डोळे उघडे होते त्यांचे विचित्र पाहणे बघून मिलिंदला कसेसे वा झाले दर सोमवारी आजीबरोबर तो बाबुलनाथाच्या देवळा देवळात जाई तिथे बसलेल्या एक एका आंधळ्याच्या थाळीत आजी एक पैसा टाकी प्रत्येक वेळी तो त्या आंधळ्याच्या डोक दो, डोगळ्याकडे पाहत राही कुतूहलाने पण मनातल्या मनात भयभीत होऊ नये मग त्या अनामिक भीतीने त्याने मन कादळून जाई आजोबाकडे पाहता पाहता त्या आंधळ्याच्या डोळ्याची आठवण झाली त्याला दादांनी पुस्तकाबरोबर डोळेही मिटले थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुश करावे तसे त्यांनी श्रीहरी श्रीहरी असे उद्गार काढले लागले नेत्र रे पैलतिरी ही ओळ ते गुणगुणले मग उदास हास्य करीत ते पुटपुटले पैलतिरी काव्य नुसते काव्य कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्यांनी नकारार्थी मान हलवली जणू त्यांना म्हणायचे होते जीवन समृद्ध विशाल आहे विचित्र विचित्र चित्र आहे तितका सुंदर तितकाच भयंकर पण त्याला ना एलतीर ना पैलतीर या समुद्रात माणसाचं भक्ष असणारी मासळी भरपूर आहे मात्र माणूस ज्यांचं भक्ष बनू शकतो आशेष शर्क मासेही काही त्यात थोड थोडे थोडके नाहीत सुस्कारा सोडून दादांनी डोळे मिटले उघडले किती वाजले हे पाहण्याकरता त्यांनी मान वळवली मिलिंद मुकाट्याने आपल्याशी आपल्यापाशी उभा आहे हे आता कुठे त्यांच्या लक्षात आले सस्याच्या पिलाला गोंजरावे तसे त्याला कुरवाळी दादांनी विचारले राजा दिराज मिलिंद महाराज काय हुकूम आहे जेवायला उठायचंय स्वयंपाक मगाशीच झालाय आजीचा पण मावशी कुठं आली अन्वाजून अजून हा शब्द कानी पडतात दादा दचकले बंदुकीच्या आवाजाने झाडावरच्या पाखराने घाबरून पंख फडका फडफडावेत तशी त्यांच्या मनाची स्थिती झाली त्यांनी मना मनगटावरच्या मन वरल्या पाहिले साडे नऊ होऊन गेले होते दुपारी चारला बाहेर पडली होती नंदा साडेपाच तास त्यांनी पृ त्यांचं पितृमन एकदम अस्वस्थ झाले लगेच व्यवहारी मन त्यांनी समाधान करू लागले ही मुंबई आहे बाबा मुंबई इथं मनुष्य माणूस असतो तो, तो केवळ आपल्या स्वप्नात एरवी एका जगडव्या यंत्रातला एक शुद्र खिळा एवढी त्याची किंमत पिंगुळलेल्या मिलिंदाने जांभळी दिली त्याची पाठ थोपडीत दादा म्हणाले मावशीची वाट बघत बसू नको साता जा जेवण जा आधी अहो माई तक्रारीच्या स्वरात मिलिंद उतरला मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढं मी सांगेन तुला गोष्ट मग तर झालं हं अह मावशीसारख्या गोष्टी कुठं येतात तुम्हाला आम्हाला नाही आवडत त्या तुमच्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी वक्त्याने रंगात येऊन बोलून लागावे तसा मिलिंद सा मिलिंद सांगू लागला आजोबा मावशीच्या कालच्या गोष्टीत किनई एक भूत आहे मोठ भूत संबंध म्हणतात त्याला भूताच्या गोष्टी खूप खूप खुँँँँँँँँँ आवडतात मला कालच्या त्या गोष्टीत किनई एका राजाला मुलगा आहे त्याचं नाव अ अ ह आमलेट त्या आमलेटच्या बापाचं भूत येतं त्याला भेटायला मिलिंदचा संबंध म्हणजे समध आणि राजपुत्र अमलेट म्हणजे हेमलेट हॅमलेट हे लक्षात येताच दादांना हसू आले पण या चिमुकल्या वक्त्याचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ते आवरले मात्र मनात ते नंदावर नाराज होते नाराज झाले हमलेटची गोष्ट ही काही चिमुरड्याच्या पोरांना सांगायची कथा आहे इंग्रजी घेऊन नंदा यंदा येमे झाली अगदी थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा इतकी हुशार इतकी विचारी पण लहान मुलांना कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे काही अजून कळत नाही तिला बालपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरच्या वे, वे मऊ मऊ वळून इवले इवले किल्ले बांधण्याचा काळ यावेळी हिमखंड किती प्रचंड असतो त्याचा राक्षसही देह समुद्रात कसा लोपलेला असतो आणि मोठमोठ्या आगबोटींना तो लिलेने कशी जलसमाधी देतो हे चिमण्या जीवांना करता सांगायचे दादा काही बोलत नाहीत असे पाहून मिलिंदच्या गाडीने रूळ बदलले दादांच्या अंगावर रेलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्याच त्यांच्या कानात कुजबुजू लागला आजोबा मावशी अगदी वाईट झाली बघा मागं कशी छान छान विमान करून द्यायची मला पण सकाळी मी विमानाचा हट्ट धरला तेव्हा एक चापट मारली तिनं मला मग डोळे पुशी ती खिडकीपाशी गेली माझ्याशी तुट्टी केली तिनं नंदाने मन नंदाचे मन असे सैरभैर का झाले आहे हे दादांना ठाऊक होते पण ते मिलंद मिलिंदाला कसे समजावून सांगायचे पाच मे महिन्यापूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यूने आयुष्याच्या उंबरठ्यावरच्या नंदाला मोठी ठेस लागली होती तिच्या संसाराच्या सुंदर स्वप्नांचे तुकडे तुकडे झाले होते त्या स्वप्न भं, 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 भंग भग्न भग्न स्वप्नाचा प्रत्येक कण तिच्या काळजात चलत होता कुठे कुठलीही गोष्ट अगदी जीव लावून करायची हा तिचा स्वभाव असल्या माणसाच्या साऱ्याच भावना उत्कट असतात तिचे हे पहिले वहिले प्रेमही तसेच एकलका